राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडलेले आहेत अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द उच्चारलेले आहेत औरंगाबादमध्ये एका न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्यभरातल्या नेत्यांकडून या वक्तव्याचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना त्यांचे शब्द मागे घेण्यासाठी चोवीस तासांचा अल्टिमेटम दिलाय चोवीस तासांमध्ये अब्दुल सत्तार यांनी आपले शब्द मागे घेतले नाहीत तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिलाय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यावरती एबीपी माझाशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले सुप्रिया सुळेंना दिलेल्या शिवीबद्दल मला वावगं वाटत नाही माझा कोणी निषेध केला तर मी त्यांना घाबरत नाही जे आम्हाला खोक्यांची भाषा वापरतात त्यांची डोकी तपासावी लागणार आहेत मी आताही बोललो आणि नंतरही बोलणार आणि सभेतही बोलत राहणार ज्या भाषेत माझ्यावर टीका होईल त्याला मी त्याच भाषेत उत्तर देईन असं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी या वादावरती प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला दे आहे तर भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांनी सत्तार यांच्या वक्तव्यावर बोलताना नेत्यांनी भान राखायला हवं अशी प्रतिक्रिया दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झालेले आहेत रोहित पवार असं आहेत कृषी मंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला हे शोभणारं नाही सत्तारसाहेब सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही महिला सन्मानाच्या गप्पा जोडणाऱ्या भाजपला हे कसं चालतं असं रोहित पवार यांनी म्हटलंय तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवर पन्नास कोटी रुपये घेतल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय आणि त्यामुळे या संपूर्ण विचार विषयावर अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत सापडलेले आहेत वादातही सापडले त्यांनी आदित्य ठाकरे यांचा छोटा पप्पू म्हणून उल्लेख केला तर काही दिवसांपूर्वीच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत जेव्हा दुष्काळाच्या पाहणीला अब्दुल सत्तार गेले होते त्यावेळी ते त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दारू पितो का असा प्रश्न विचारला त्यावरूनही विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर देखील एका काम घेऊन गेलेले असताना मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिकां सचिवांना शिवीगाळ केल्याबाबतचाही आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर आहे मयांक भागवत बीबीसी मराठी न्यूज मुंबई